साम्राज्य असताना हा रस्ता मात्र एकदम चकाचक आहे. याला कारणही तसं खास आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन करण्यासाठी ठाण्यात येत आहेत. त्यामुळे आता आपणही राष्ट्रपती पंतप्रधान किंवा बड्या नेत्यांना आपल्या भागात बोलवावं, जेणेकरून आपले रस्तेही चकाचक होतील असं ठाणेकरांना वाटू लागलंय. दुसरीकडे अन्य शहरांमधल्या रस्त्यांची स्थिती सुधारण्यासाठी कोणाला बोलवावं असा प्रश्न तमाम जनतेला पडलाय. या दोन परिस्थितींचा आढावा घेतलाय आमचे ठाण्याचे प्रतिनिधी कपिल राऊत आणि नागपूरहून अखिलेश हळवे यांनी. प्रत्येक शहराची मोठी समस्या असते ती खड्ड्यांची समस्या, खराब रस्त्यांची समस्या. परंतु ह्या समस्येकडे तिथली पालिका किंवा शासन लक्ष देत नाहीये. ठाण्यामध्ये हेच गणित आहे, हीच समस्या आहे. आपण ठाण्यातील कळवा परिसरात उभे आहोत आणि ह्या परिसरामध्ये 28 तारखेला या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी स्वतः राष्ट्रपती येणार आहेत आणि त्यामुळे या परिसरात चकाचक करण्याचं काम पालिकेने सुरू केलेलं आहे. आपल्याबरोबर या परिसरचे नागरिक आहेत. सर, किती त्रास होतो त्या रस्त्यात तुम्हाला? आणि त्रास नेहमीच त्रास होतो, ट्रॅफिकचा त्रास होतो. रस्त्यामध्ये खूपच खड्डे 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 असतात आणि प्रशासक इथले ते महानगरपालिका इथं दुर्लक्षच करत आहेत. आणि आज इथं राष्ट्रपती येत आहेत म्हणून महिनाभरामध्ये या ठिकाणी खूपच रस्त्याची म्हणजे रिपेरिंग होते. माझं तर असं मत आहे की वर्षातून राष्ट्रपती किंवा पंतप्रधान असा ठाण्यामध्ये येत राहावा. सुधारणा अशीच वाहण्यासाठी ह्या येण्याची गरज नाही, येण्याची अशी वाट न बघता त्यांनी हे सुधारणा आधी याच्या केली पाहिजे. जेव्हा कोणी सेलिब्रिटी किंवा कोणी मंत्री जेव्हा येतो तेव्हा रस्ते का सुधारले जातात, वर्षभर पालिका का लक्ष देत नाही, असाच सवाल हे ठाणेकर विचारत आहेत. नतन भौमिक सह कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे. आताच आपण कळव्याची बातमी बघितली. राष्ट्रपतींचा दौरा ठरला होता, राष्ट्रपतींचा कार्यक्रम होता म्हणून तेथील रस्त्यांची डागडुजी करण्यात आली. नागपूरचा विचार केला तर नागपूरच्या रस्त्यांची परिस्थिती पण तशीच आहे. गेल्या अनेक काळापासून नागपूरच्या रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे आहेत आणि यासंबंधी अनेकदा आंदोलनं झाली. पण असं असूनही नागपूरच्या रस्त्यांवर खड्डे मात्र आजपर्यंत कधीही दूर झाले नाही. त्यामुळं आता राष्ट्रपती नागपूरला आले तरच हे खड्डे दूर होतील असा विश्वास लोकांना वाटायला लागला आहे. त्यामुळे राष्ट्रपती नागपूरला कधी येतात ह्याची वाट आता नागपूरकर बघतायत. व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सोबत अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर. झी 24 तास, एक पाऊल पुढे.